का लोकसभेमध्ये एवढे विधानसभा मतदारसंघ येतात त्या सर्व विधानसभा मतदारसंघात मी जाणार आणि माझ्या जनतेला मी भेटणार आहे. आज रायगडमध्ये मी आलेलो आहे आणि त्याची सुरुवात जसं गीतेसाहेब आपण म्हणालात एका ईदपासून झालेली आहे. रायगड जिल्हा एका लोकसभेमध्ये एवढे विधानसभा मतदारसंघ येतात त्या सर्व विधानसभा मतदारसंघात मी जाणार आहे. आज आपण इथे बोलतो आहोत, रायगडमध्ये मी आलेलो आहे, संवाद करतो आहोत गीतेसाहेब आपण म्हणाला आणि त्याच वेळेला पासून झालेले रायगड देशातला मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प या देशाच्या अर्थमंत्र्यांनी लोकसभेत सादर केलेला आहे. काय बोललो मी? शेवटचा अर्थसंकल्प. आणि त्याच्याबद्दल मी आपल्या अर्थवटचा अर्थसंकल्प या देशाच्या धन्यवाद देतोय की आपण हे जड अंतकरणाने कार्य पार पाडलं. शेवटचा का होईल आपण अर्थसंकल्प मांडलात, शेवटचा अर्थसंकल्प. आणि आणखीन एका गोष्टीसाठी मी त्यांना त्याच्याबद्दल अभिनंदन करतोय. अर्थवटचा अर्थसंकल्प, सगळा अर्थसंकल्प मी काही पाहिला नाही, वाचला नाही, जड अंतकरण पेनमध्ये शिरल्यानंतर मोबाईलवरती संकल्प मांडलात, ऑनलाईन जे काही हायलाइट्स येतात संकल्प. आणि आणखीन एक त्याच्यात मी वाचलं, त्याच्याबद्दल अभिनंदन करतोय. सीतारामन भाई असं म्हणाले की आता यापुढे आम्ही या देशात चार जातींसाठी काम करणार. पेनमध्ये शिरल्यानंतर कोणत्या चार जाती मांडलात? गरीब, जे काही हायलाइट्स येतात, महिला आणि आणखीन एक तरुण आणि शेतकरी. मी अर्थमंत्र्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी मोठं धाडस केलेलं आहे. चार जातींसाठी काम करणार. संसदेत जेव्हा अर्थसंकल्प जाहीर होतो तेव्हा गीतेसाहेब पुढे मंत्री होतात, महिला प्रधानमंत्री समोर आणि पण प्रधानमंत्र्यांसमोर हे बोलण्याचं धाडस त्यांनी दाखवलं म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. धाडस केलेलं आहे. चार जातींसाठी काम करणार. संसदेत धाडस काय जाहीर होतो तेव्हा गीतेसाहेब, कारण निवडणुका आल्यानंतर का होईना पंतप्रधानांनी सांगितलं की हा देश म्हणजे तुमच्या बाजूचे तुमचे सुटाभुटातले मंत्र जे मित्र आहेत ते नाही, तुमच्या मित्रांच्या पलीकडे सुद्धा देश आहे, तो हा देश आहे, त्याच्यामध्ये तरुण आहेत.